मित पावो पिन पुत्र चेत यवन रावलो दे पुत्राची आवई जाक बाग देता भागे वन सोन दुसऱ्या तय राव सोना म्हणता शांती पोणाची ती मूर्तीचे थय रावलो के बामेळोंक नामरये माये तासले देखुंतीचा सारख्याचे सान कोणांच्या मैने तुका वावल्याच्या मागण्यात देव पुत्र रागाच्या बेता थांबून बसावक पवित्र तू सावनुसे मरणातल्या आमच्या पासून कुरसार जे दिल्या तू आमची काकुळ कर सुम्या काकुळ थांबची कर सुम्या दयन काकुळ थांबची कर सुम्या आमची मागणी आणि आराधन काणग्याने आमची काकुळ कर आनंद जाऊन तुका ये देवा आनंद जाऊन तुके रसणारा आनंद जाऊन तुका ख्रिस्तराया तुझ्या पातकी जाकरांजर काकुळ दाखितल्या बारेक आमच्या बापा जो स्वर्गरसाय तुझ्या नाव पवित्र जाऊन तुझे रास आमकां येवन तुझी खुशी जशी स्वर्गार जाता तशी संसारान जावं आमचो दीस पुरतो ग्रास जम कधी आमची पदकां बक्षी जशी आम्ही आम चुकल्या बक्षिता आणि आमकां ताळल्यान पुढं सोड नाका पूण वायटांतले आमकां निवार कित्याक तुवें जावन आसा राज पदवी आनी महिमा सस्नाचे सस्ना कामे नमान मरियेन कृपेन भरलेले स्वामी देव तुवें सांगात स्त्री आमी ते तुजो देव आनी सदैं फळ तुज्या खुशी जेजू संता मरिये देवाचे माये आमा बापया खातीर विनंती कर आतां आनी आमच्या मोरणांच्या वळार आमे मोयचेन घडलेल्या पेटे सुदृष्टान मरिये माये शांते जेवे तोखा चोर करतसल्या आत्मो रावलो तू आलो इशयाचो पुद्दा बीत म्हणता स्थिर असल्या शहराक शांती तुझ्या गर्भा देव जन्माला बारक भोल्या बोल बरोवल रोहो का दिशो मेन बोलम वादा मेन बोलम वल मेना मेन सोम्या तुझे कूड रागा सेवलेल्या मोर पावलेल्या संतांक तयार केल्या सालांत दयेन बसोंक कर तुका पात्योन मोर पावले तुका सेवलेले जावन आसात मेळय तांकां बापाच्या राजान मोरियो राहेम मेले माथेच्या माज्ञानी सोम्या बरेपण दे आमकां मोन पावल्याक सामी मोरये सोवोडास बरेपण दी आमकां तिचे मागणे आमकां दुस्मान थांबून कोटे पवित्र शेसानो प्रवाधी लोकानो कृप्या मेळ्ळे या देवा थांबून आमकां तुज्या शरण आयल्या मालगड्यांक भावांक संतोषाचो दोशी प्राई सोम्या मायेक वटपण सांताक बारेपण सल्लेल्यांक जिवी दितिल्ल्या खोगला पवित्र मायेच्या मागण्यांनी सोम्या बरे पण दी आमकां सरलेल्यांक समे उजवाडां भरल्या जेजू तुजे थांब उजवाड देता नेजुजवाडा उजवाडायताय सर
मटे चिंता ने संते था राते तुका जन्म दिली मरी तुका बपतिस्मो जुवा बिना विता हमचे पासो हे सोम्या काकुळ तुका जन्म दिल्या वयचा आरे सर तुझ्या संतांचा मनशा कुळाचा सडवणे देवा पवित्र तो
पवित्र तू सावना साई देवा, पवित्र तू सावना साई सर्वेश पवरा, पवित्र तू सावना साई मरत लिया, हमचे अपोस्तला फिलिप तो फिलिप्पा गरम बरेले पत्र चो सब आहाई बारिक मोर भाग्यों सब अपोस्तलों चो सुमी सुमिया चे बेसाम चर समेस्तन चर सदांकाल आसोंदे शकी बावणे नु जे किते सत आणि जे किते मर्यादेचे निर्मळ नीतीचानी मोकापात आणि बरे मनापात्र तशेंच उत्तम म्हणो लेखचे आणि होगळीक फाव जल्ले तसल्यांचे तुमचे गमन वरा मुझे लगचे तुम्ही किते शिकल्यात वा घेतल्या ऐकल्या वा पळेला ते पळोवंक फुडे सरा समाधान दिता तो देव तुमचे सवे आसतलो मुझे विशयांतलो तुमकां हुस्को तुम्ही क्रमेण जिवो करूंक शकतल्या देखून म्हाका सोम्यातय भोर चड संतोश भोगता निजा की तो हुस्को तुमच्या सदांत आसतलो पूण तो दाखोवचो संद्राप तुमकां मेळूंक नातलो म्हजी गरज संपली म्हणून हांवें अशें उलयता न्हय कित्याक खंयचेय स्थितीगतीन हांव आसतना तरी सदांच दादोसपणी जियोंक हांव शिकलां दुबळकायेन जियों की हांव जाणा ग्रेस्तकायेन जियों की हांव जाणा सगळ्यान सर परिस्थितींनी दादोशी जियों की आनी उपाशी पडूंक की हांव शिकलां गरजे तितलें आसून जियोंक वा आडचणेन जियोंक हें सगळें म्हाका कळटा म्हाका बळ दितल्या सवे सर संगती करूंक हांव फुग शकता तरी पूण म्हज्या कश्टांत वांटेली साम तुमी फुडें सरल्यात हें तुमचे थंय आसा तें बरें मन दाखयता फिलिपकरानो सुवर्ता प्रसार केल्ल्या त्या सुरविल्ल्या दिसांनी हांव मासोदोनेंतलो भायर सरन वेताना तुमी मात्र म्हाका पावल्यात म्हणून तुमी जाणात जशें म्हज्या लांबांत जशें म्हज्या नश्टान तुमी मात्र वांटेली जाल्यार कित्याक तेसोले निगांत हांव गरजेन पडल्या वेळार लेगून तुमी एक दोन पावटी म्हजे कुमके पावल्यात आहाय बारीक मोर हालेलुया फोगला पासो साकर
तुमका समेस्त समाधान सोंदी आणि तुमच्या संगत सई सोम्यम का योग्य करून दे आमच्या सोम्या जो कृष्णाचो पवित्र वांजेल जीविताचे प्रकटन सामते वांजेल ताव जे परगडता जीवितने सलवासाव जेजू ख्रिस्त जो सोम्या जनावर आयो आनी अखेरे घेवन जगा सरलो होगलाप जाऊन सर्गेच्या देव बापा ताणें दाटले आपल्या पुताक आमच्या सडवणे ताची कृपान एका कोळ सदा आमचे रासोन दे आमचो सोमी आनी आमचो देव आनी आमचो सडवान जेजू ख्रिस्त जो जावन सलो जिवंताचो शब्द जसे आम्ही पात्यातां तसेच आम्ही उसारता संत मथायावर बरेदंत सुवार्ते 21ನೇ ಅಧ್ಯಾಯದ 28ರಿಂದ 32ರ ತನಕ ವಾಕ್ಯಗಳು ಆದರೆ ನಿಮಗೆ ಹೇಗೆ ತೋರುತ್ತದೆ ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಇಬ್ಬರು ಮಕ್ಕಳಿದ್ದರು ಅವನು ಮೊದಲನೇ ಅವನ ಬಳಿಗೆ ಬಂದು ಮಗನೇ ಹೋಗಿ ಈ ಹೊತ್ತು ದ್ರಾಕ್ಷ ತೋಟದಲ್ಲೇ ಕೆಲಸ ಮಾಡು ಅಂದಾಗ ಅವನು ನಾನು ಹೋಗುವುದಿಲ್ಲವೆಂದು ಹೇಳಿದಾಗ್ಯೋ ತರುವಾಯ ಪಶ್ಚಾತ್ತಾಪಪಟ್ಟು ತೋಟಕ್ಕೆ ಹೋದನು ಆಮೇಲೆ ಎರಡನೇ ಅವನ ಬಳಿಗೆ ಬಂದು ಅದೇ ಮಾತನ್ನು ಹೇಳಿದಾಗ ಅವನು ಹೋಗುತ್ತೇನಪ್ಪ ಅಂದಾಗ್ಯ ಹೋಗಲೇ ಇಲ್ಲ ಅವರಿಬ್ಬರಲ್ಲಿ ತಂದೆಯ ಚಿತ್ತದಂತೆ ನಡೆದವನು ಯಾರು ಎಂದು ಕೇಳಿದ್ದಕ್ಕೆ ಅವರು ಮೊದಲನೆಯವನೇ ಅಂದರು ಆಗ ಯೇಸು ಅವರಿಗೆ ಭ್ರಷ್ಟರು ಸೋಳೆಯರು ನಿಮಗಿಂತ ಮೊದಲು ದೇವರ ರಾಜ್ಯವನ್ನು ಸೇರುವರು ಎಂದು ನಿಮಗೆ ಸತ್ಯವಾಗಿ ಹೇಳುತ್ತೇನೆ ಯೋಹನ್ನಾರನು ಧರ್ಮ ಮಾರ್ಗವಾಗಿ ಬೋಧಿಸುವವನಾಗಿ ನಿಮ್ಮ ಬಳಿಗೆ ಬಂದನು ನೀವು ಅವನನ್ನು ನಂಬಲಿಲ್ಲ ಭ್ರಷ್ಟರು ಸೋಳೆಯರು ಅವನನ್ನು ನಂಬಿದರು ನೀವು ಇದನ್ನು ನೋಡಿದಾಗ ಪಶ್ಚಾತ್ತಾಪ ಪಡಲಿಲ್ಲ ಅವನನ್ನು ನಂಬಲಿಲ್ಲ ಬಾರಕಿಮೋ ತುಮಕಾ ಸಮೇತ ಸಮಾಧಾನ ಸುಂದಿ ಭಾಗ್ಯ ಸಾಸೆ ಸಕ ತೋಟಾಂತ ಆಪ್ಲೆ ಪೆಂಕಾಟ ಬಾಂಧು ತಾಂಚಿ ಸೇವಾ ತೋ ಕರ್ತ ಕೇತ್ಯಾಣಿ ಸಕಲ ಥಾನ ಸಾಂಸ್ಪರ್ಯಾನ್ ಸೇವಾ ಕೇಲಾ ಪುತ್ರ ತಾಂಚಿ ಸೇವಾ ಕರ್ತ ಪವಿತ್ರ ಭುಜವಣ ದಾರತ ಪೂರವ ತಯಾರ ಕರ್ತ ಕಾಕೋಳ ತಮಚೇಕ ಬರೆಕಮೋ ಅಮೀ ಸಮೇ ಸಮ್ಯಾತಾನ್ ಕೃಪಾನಿ ಕಾಕೋಳ ಮಾಗೋನ್ ಕೇವ್ಯಾ ಕಾಕೋಳ ತಚ ಸಮ್ಯಾ ಕಾಕೋಳ ತಮಚೇಕರ್ ಆನೆ ಮಜ ತಮ ಕಾಂದೇ ಆನಂದರ್ಗಾ ಹೋಗ್ಲಾಪನಿ ಆರಾಧನ ಸದಾ ಕಾಲ ಮಹಿಮಾ
हर एक घड़ी आणि हर एक वेळा तुका आम्ही फावो करता येसोम्या आपल्या कुडीन आमची पातकांतून काढलो आणि आपल्या बलिदानान संसारा पातकां बोक्साने दिलो आमचो प्रधान याजक जेजू क्रिस्तांक देवी करगा आनी बलिदान दिवच्या क्या वेळा आणि सर्व काळार हर गान योगला पावो जावन आसा बारीक मोर कृपे बरे देवा मुखार नितळ कर चालता रे मुखार दैवीक सर्गींच्या मिस्ते रे मुखार पवित्र नि गंभीर या पवित्र मिसा वेळार मानदी के सगता दूम पेटयता आम्ही समय सम्यातान कृपा ने काकुळत मागून गेव्या काकुळदेच्या सोम्या काकुळ आमची कर आणि मज तुमका दे आमची पातकां बसून काट पवित्र करतेल्या आमची वाट करनो बोक्सून ती प्रत्यान तुझ्या उगडा साक आडी नासता विसरचा देवा मुझी आनी समेस्त बाबार्ती लोकांची सर्व पातकां जावती महापातकां या लेखनातली ती सर्व तुझ्या मोगाल काकुळ ती पसून काड हे तू सर्व बरेपणान भरले आमकां बोक्सी आनी आमची काकुळ ये सोम्या देवा तुझे काकुळ तीन आमचो उगडास क उगडास कर रे सोम्या आमच्या वायसो बापासो आमच्या अंतरल्यांसो बावार्ती लोकांसो आणि तुझ्या पवित्र सभेच्या भुरग्यांसो हे सोम्या तांच्या कुडेक आणि आत्म्याक समाधान दी तांच्या हाडांचे तुझ्या कृपेसो आणि काकुळतीसो दोसिंपडा ये सोम्या जेजू क्रिस्ता आमच्या धन्या आणि मैमेंच्या राया ताका आणि आमकां पातकांचे बोक्साणे आणि बोक्सीतलो तुमचा म्हज्या सोम्या आमचे मागणी आयक आणि आमच्या कुमक्यो आमकां सुटका दी आणि आमची मागणी आणि विनंती आयक ए देवा तुझे काकुळ तीन सर्वा कठीण शिक्षेता नमका पैस क तुझ्या काकुळ तीन तुझ्या रागाच्या बेतांतल्या नमका सुखय समाधानेच्या मनुष्याक पावो असल्या उती बरे प्रणाम अमका योग्य क तुझ्या वडा काकुळ तीन तुझ्या देपणांक संतोष करचे क्रिस्तांव बरेपणाचे देणे आमकां दी प्रतियां तुवें दवरलेल्या उती बरेपणां आमकां योग्य क आमी तुका सर्व महिमा योगला समर्पिता आतां आनी सदां काल सस्नांच्या सस्ना आवय नासता बापा तावन अनादिकाला जल्माल्या काल परिपूर्ण जाते सर्गाता भुंयचे देवो देवन बापाय नासता क्वा माये ता जल्माली सर्गींचे शेळी आपल्या खुशये बलिदान जावन मनशकुळा दैवी खान जावन आपल्या बलिदाना सजाती आनी विजाती जावन बरे केल्यांक आपल्या मोनांक कुटुंबांक आनी मनुष्य कुळांक जिवी दिली शेळी जावन आसल्या आमच्या सोम्या आमी ही दैवीक भेट तुका अर्पूंच्या ह्या वेळा अयोग्य जावन आसल्या आमकां दये बचाव काकुळतरा सोम्या तुज्या पवित्र कुडीन आनी आमोली रक्तान आमच्या सर्व पातकांचे सांगलेला सून काड आमी करया बावार्थ्यान आनी तुज्या कृपेन मोन पावल्या बावार्थी आमच्या पुर्वजा संगाता तुका तुज्या बापाक आनी तुज्या पवित्र आत्म्याक उगला पुनर्गा दिता आतां आनी सदां काल सस्नांच्या सस्ना आमचो सुमे तुमचो सॅक्रिफीस काण घेवन दे आणि तुमच्या मागण्यान आमकां कुमोक मेळोवन दे तावन आमच्या रिणाची माफी आनी पातकांची बोक्साणी मेळोवन दे दोनी संसारा सस्नांच्या
बापांचे आवयचे बावांचे भयणांचे दुतऱ्यांचे मुकरल्यांचे मेसरीचे आणि आमच्या मन बावल्यांचे अंतरलेल्या इगर्जी मातेच्या पावार्थी लोकांचे दोन्ही संसारा सर वस्तूंच्या रचनाराक आणि एकच स्वामी जेजू ख्रिस्ताक बापाच्या एकलाच पुताक सर कळादी बापा तनोज बाल्या उजवाडा तनोज बाला उजवाडाक नीज देवा तनोज बाला नीज देवा उजवालो नही रसलो बापा सांगात एक साई बांधसो ज्याच्या वरवी सर्व वस्तू रचलो तो मुनी जाऊन असले आमच्या पासून आणि आमच्या सोडवण्यापासून स्वर्गार्थावून देवलो आणि पवित्र आत्म्यावरवी भगवंतांक पार मरिया कुशेन जल्म घेतलो आणि आमच्या पासून पाऊन पिला त्या दिसांनी ताका कुर्स आयलो आणि कष्ट येलो आणि मेलो आणि ताका निके पिलो ಸಹೋದರಿಯರೇ ಗುರು ಹಿರಿಯರೇ ಶ್ರೇಷ್ಠರೇ ಈ ಪೂಜೆಯನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸಬೇಕಾಗಿ ನೀವೆಲ್ಲರೂ ನನಗೋಸ್ಕರ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಮಾಡಿರಿ ಅನೇ ಪವಿತ್ರ ಪುಸ್ತಕ ಸಂಗಲ ಪ್ರಮಾಣೆ ತೀಸರೆ ದಿವಸ ಆಪ್ಲ ಕುಶಿನ ಪರ್ತ್ಯಾನ ಉಠಲೋ ಅನೇ ಸರ್ಗಾರ್ ಚಡ್ಲೋ ಅನೇ ಬಾಪಾಚ ಉಜ್ಜ ಕುಶಿನ ಬಸ್ಲಾ ಅನೇ ತಜ ಹೊಡಾ ಮಹಿಮೇನ್ ಜೀವ್ಯಾನ ಮೇಲಂಚಿ ಝಡ್ತಿ ಕರುಂಗ್ ಪರ್ತ್ಯಾನ ಎತ್ತಲೋ ತಜ ರಾಜವಡ್ಕೆ ಗಾಂತನಾ ಅನೇ ಸತ್ಮಂತ ಏಕ ಜೀವಿತ ಪವಿತ್ರ ಆತ್ಮ್ಯಾ ಸರ್ವಾಂಗ್ ಜೀವಜಂಚ ಸೋಮ್ಯಾಂಗ್ जो बापा तान भायर सरता बापा आनी पुता सवे आराधन आनी महिमा खाण घेता तो प्रपेता आनी आपोस्तला मुखांत उलयल्लो आनी एकच पवित्र कातोलीक आनी आपोस्तलीक ही गरज माता आनी पातकाच्या बोक्षणा खातीर एकच बाबतीज आमी वळखता आनी मेलांचे जिवनपणाक आनी अवकाशच्या संसारांत नव्या जिणेक आमी राखून रावता आमेन मागणे पावसो वेळ हो आराधनांचो वेळ हो काकोळ बेळचे घडे
थाउन का कोल मागिया सोम्या का कोल तम चे दीबोक साने बागवाल्या रामे वो तेम तो उन स्थान चर सड़ो यहाँ जग बैठा इता है मी सर्व लोकांचा पासो पांच का भोक्साने बेलो मोगमय पासा शांतनी समाधानी तुका नी तुझे एकले अस्पताक नी तुझा पवित्र आत्म्याक फुगलाप निर्गार पुमका तो पावोक आता नी सदांका सृष्णांच्या सृष्णा बारेकिमो आमका योग्य क पवित्र नि दैविक समाधान मेळलेल्यान काकुळदार देव मुखार आमची तकल्यो बागवोया तुझे मुखार आमच्या देवा आनी आमच्या सोम्या आमच्यो तकल्यो बागवयल्या ही सोम्या कोणाच्यानी काडूंक जायनतल्या तुझे पिसावान आमकां तूं पिसाव दी आनी तुजे खुशी आनी तुजे एकले आस्पताची आनी तुझ्या पवित्र आत्म्याची खुशी करूंक आमकां तूं योग्य कर आतां आनी सदांकां सृष्णांच्या सृष्णा आनी हे सोम्या आमी भेटांच्या ह्या साकृपेसान सर्व मेळेन चिंतना आमचें थावन पयस कर आनी ह्याच बलिदानान आमचें स्वानुस वाडाय आनी आमचें कुडें पवित्र कर अशे जावन आमी निजाकी आनंदमान फुगलाप निर्गाप तुका आनी तुजे एकले आस्पताक आनी तुज्या पवित्र आत्म्याम अर्पम आमकां पावोक आतां रे सदाकाळ सृष्णांच्या सृष्णा एक मोर म्हज्या भोवन आमचे मुखार आमच्या मन दिके सकान गंभीर आनी पवित्र मी सगळीस भेटूंक आसतना आमी समेस माया मोगान आनी खऱ्या भोवड्यान आत्मीक रितीन देवरा दिर उबे रावया तूं आतां आमचे बसून समेस बसून सरस्पोर देवोपा समाधान सो आनी एकवट सक्रिपीस भेटयता काकोळ धने समाधान सक्रिपीस आनी अर्घ देवचे जावन आसा हे पवित्र मे देव बापा सोमो एकले आस्पताची कृपा आनी पवित्र आत्म्याचो सांगात आनी सहवास म्हज्या बाबान आनी भायऱ्यानो तुमच्या सुम्या सोंदे सृष्णांच्या सृष्णा आमेन आनी तुमच्या आत्म्या सवेया सोंदे उसर्गार दे बापाच्या उजवा कुशीन क्रिस्त बसून असल्या कडे ह्या वेळार आमची मनानी चिंतना अनुबार्या तुझे सरसी सोम्या देवा देव उबारल्या देव भिरांतीन कांपो सोम्या अर्घा दिव्या तसे करचे सारक्याने न्याय जावन सोम्या तुझ्या सनीतीन राबो कळन आसा तुझे सुदी गायतेल्या हजार हजारांनी उज्या सारक्यांच्या दे दूता सांगाता त्रियेक जावन आसल्या तुजे सुदी गांव आमी समेस्त पावो जाव कदको मरिना Oh.
तो तैयार जाताना तने उंडो घेतलो बेसावदी बारक मो बरे केलो आनी म्हटलो आनी तांतो आंटो घेतल्या त्या सासणी जिणेक जावन पळय पवित्र कोण म्हूण ताका नाव दिल्ले वल्हाय दल्वोलम वल्मी आनी उदाकनी दाकोरो साचा मिश्रणामचे खोप घेतले बेसावदी बारक मो बरे खादे पवित्र कन तांतू आंटो घेतल्याच्या सासणी जिणेक आपल्या बोले रागात मन संपूर्ण केले वल्हाय दल्वोलम वल्मी आमीन पवित्र मिस्तेर आपल्या शिसाम दिताना आपूण येता पर्यंत आपल्या उगडासाक हें करा म्हूण ताणें ताका ताकी दिली तुझे मोरनी सोम्या आमी उडास करता तुझे जीवन पणवो सारता तुझा परत्यान येण्या आमी सोम्या तुझे पवित्र सभा तुझा संपूर्ण चढोवन चविदार उगडास करता आनी सगळे मनशिकळ आपल्या कृत्याचो फासिका करूंक असे बिरांकुळांनी कामचे तुझे दुसरी आगम राखून रावता आनी तुझी पवित्र सभा आनी तुझ्या शेल्याचो हीन प्राचितान तुझ्या लांगी आनी तुझ्या बापा लांगी विनंतीकार सांगता तो का हर सीता आराधन करता हो प्राप्तिता ये सर्व या देवा आमचे पाद का बोसो का कोळत करामचे मोडला लेवन मागता बरक मो कितलो गंभीर आनी बिरांकूळ जावन आसा होवे कित्याक म्हळ्यार मोगाचेनो देवाचो जिवीत पवित्रत्व फाकाटे घेवन सर्गात आनचे मुखार दवरलेल्या पवित्र मिसाच्या साक्रिफिसाचेर देवून तो पवित्र करतलो देखून दे बिरांतीन उबे रावा आनी मगा समाधान आनी कृपा आमचेर समेस्तांचेर आसोन दे सोम्या म्हाका साप्ती सोम्या म्हाका साप्ती
सुम्या मका साप्ती हमका बोक्सेन यमची काकुल सुम्या काकुल दमची कर सुम्या काकुल दमची कर सुम्या काकुल दमची कर अनि पवित्रात्मो ख्या बुंड्या सुडवांतर आमच्या देवाच्या कुंडीन संपूर्ण करून दे आमेन आणि तो ख्या काशीतले मिश्र सुडवांतर आमच्या देवाच्या रक्तात रूपांतर करून दे हाचे नेमती हां तू आंटो घेतल्या समेस्तांची पातका बसूंक दी आणि नित्य कालाचे जिवी जो तुका आणि तुझ्या एकल्या स्पुताक आणि तुझ्या पवित्र आत्म्याक हर गाणी उगलार पुत्या नय सदा का सस्नांच्या सस्ना अरे एक मोरेवड आणि गंभीर घडे आमच्या समेन आमच्या देवालागी विनंती करूया आमच्या वडिलांना आमच्या मुख्याला पासून जे सांभाळतात आणि सलायतात त्याच्या पैशापासून संसाराची चारी कुशीनी पवित्र मानाधिकाने वेगळे जण असल्या पत्रिका साहेब आपण मो रिग्ने असू आणि आपण मो बसेलियोस आपण मोर आमचो बी साहेब जण असला या कुमारिले असू तांकां आणि त्यांच्या संगात करी समट पडेलांक आणि सद्दिसपांक आणि जकांक देवान तांकां स्थिर करून समेला विनती करिया सोम्या काकुळ तमची कर तुझ्या पवित्र सभेक ए सोम्या शांतीनी समाधान दी बरी आणि समाधानांचे उतरां प्रायां तिच्या गोवळ्यांक तुझ्या संतांच्या उतरां सारख्या रिती विवाद दिवच्या बऱ्या गवळ्या तुझ्या पवित्र सभे विटय आणि आम्ही आनंदनी अर्घा माननी महिमा तुका तुझ्या पुताक आणि तुझ्या पवित्र आत्म्याक अर्पिता ताने सदा काळ सस्नांच्या सस्ना अरे परते मिळास करता करे क्रिस्त जाण असल्या आमच्या सवार्थी बाणी भेण्यांस जाण्या घेण्या प्रजाण असल्या आमच्या आमकां परमेलांनी सांगला ह्या वेळार आणि ह्या घडी उडास करूंक तांसो आणि खंयच्यान दुकान आणि कश्टांत असल्यांसो तांच्या कुमेके समया वेगी यो आणि आम्ही उडास करता आमच्यो पवित्र सभेचो देवान तिंका सांबाळूंक आणि तिचे पवित्र भुरगीं सकट एकवटान विवृद्धीन आणि आणि गुणांनी संपूर्ण काही वाढूंक समेले घेवन ती करया सोम्या काकुळ तमची आणि तुवे कष्ट असल्या आणि दुबळ्यान तुझी मजा दिताना तांकां आकमो करतल्याक तूं राख आणि आम्ही तुका तुझ्या एकल्या स्पुताक आणि तुझ्या पवित्र आत्म्याक मान आणि आनंद उगलाप आणि महिमा अर्पिता ताने सदा काळ सस्नांच्या सस्ना बारीक मोहपत्र मिडस करता सर्व वाडत्यांनी खरे क्रिस्तांव रायांचो आणि अध्यक्षांचो आणि राजपल्यांचो जे सांभाळतात बरेपण सगळ्या संसारांतल्या पवित्र सभेच्या आणि देवाच्या मनशांचो उगडास करया संसार भर नसल्या समेस क्रिस्तवांचो या जकांचो आणि हेर लोकांचो ताणे कृपेंत आणि बऱ्या कामांत अभिरोधी जावं आमच्या सम्यालगी विनंती करया सोम्या काकुळ तमची आत्मी दुस्मानाक हे सोम्या आणि ताच्या सर्व ताळणे आमच्या तान पैस तावटाय काकुळ नतल्या येसमान्या तावन आमचो असरो तुझ्या आणि आमचे अधिकार जाले तेल्याक जाणवाय आणि बरे समजाणे दी तुका आम्ही आनंदनी मानुकला आपण अर्घा अर्पिताव तुका आणि तुझे इकडे आस्पताक आणि तुझ्या पवित्र आत्म्या आता आणि सदांकाळ सस्नांच्या सस्ना बारीक मोहपत्र मिडस करता पवित्र आणि भगवंत आणि सदांत संगपा देवाच मयेसो भगवंत म्हण घेऊन करी संसारांतल्या सर लोकांनी उगडा दिवप असल्या मरियेसो तिच्या संगता उगडास करता प्रभेचो आपोस्तलांचो दोतोरांचो आणि वांजलिस्तांचो मार्तिरांचो आणि कन्फेसरांचो आणि आमच्या समेच्या फुडें आयिल्ल्या सांजो बॅप्टिस्टांचो
दिकनसो मुखेले पैल मारती जल्या नावार दीक सापनसो अपोस्तल पैकी मुखे सौसल्या सा पेद्रचो आणि सा पावलासो इंडियासो पात्र नपसल सांत मससो आणि सर संतांच्या आणि सांतिनींचो तांचे मागणे जाऊन दे कसर म्हण आमच्या समेले की विनंती करया सोम्या का कोण तमची तुझ्या भाग्यवंतांच्या पाकट्यांच्या सावळेम तमका राख आणि तांच्या एकटांत तमका मेळे असे आम्ही तुका आनंदनी मानूक लाप नेरका कैशेक तुका आणि तुझ्या एकल्या अस्पताक आणि तुझ्या पवित्र आत्म्याक आता नि सदा काल सस्नाचा सस्ना बर एक मोर परतर आम्ही उडास करता अंतरलेल्या ख्रिस्त दे विषय घेऊनच्या सर संतांचो जिया पोस्तलांचो खत खरो बळपण आमकां दिवन गेल्या नैसया कॉन्स्टिना फोलान्या फेसेस म्हळ्या कडेन चललेली तीन एक वटाची भाग्यान शिरणा आम्ही मानतांव आनी पसरता आनी आम्ही उडास करता तांत वांटो घेतल्या सर आमच्या नवार्थीक द बरिंदच्या भाग्यान बापांचो आनी दोतोरांचो प्रत्येक जाण आम्ही उडास करता पोस्तल आनी मार्तीर जेरुजलेमांचो पयलो बिस्म जावन आसल्या भाग्यान सान जेम्साचो सांतिनासाचो सान क्लेमेन्साचो सांडेनियासाचो सांतथान्यासाचो सान बसलियासाचो सान ग्रेगोरियासाचो सान दियस्कराचो सान तिमोतीचो सान फेलिक्सिनांचो सान दिमासाचो सान दिवानियासाचो नावार्दिक सान सिरिलासो जो जाण आसलो एकूण सताचे बरोस जणे देवाचो सब बरी जालो म्हूण आमच्या जेजू ख्रिस्तच्या आमच्या वळपणा विशयन सारख्या रितीन सांगला आणि आम्ही उगडास करता आमचो पात्रीक साहेब सान सवेरासो सिरेनाचो कुरु देवाच्या सार्वत्रिक सभेचे तोंड दोतोरेने खांबो फुलाने भरलेले मैदान जाणे भागेन मरीत बाळवीण देवाची माय म्हण प्रगट केले आणि आमची खरी समड रक्तेले आणि ती वत आणि भागेन बाप जे कबडानासो प्राचीत करतेले अमुखे जावन असल्या मोर फ्रेमासो मोर जाकोबासो मोर इसागासो मोर बेलासो आणि खांब्यार प्राचीत केल्या मोर सिमियानासो विंसनार मोर अभेसो परमल मार ग्रेगोरियासो वट शिरेल मार दिवानी असो यलदो मार बसवले असो आणि त्यांच्या पहिल्या आणि त्यांच्या नंतर कत्न तुला खरो बळपण आमकां देऊन गेल्या समेस्तांचो तांचे मागणे जावन नेमके कसरो म्हण सुमे लगी विनती आणि आमकां करया बाबार्थ्यांत हे सोम्या स्थिरक त्या सता तान आम्ही आठवा सन आमचे आशुकान आमचे क आणि आम्ही आनंदनी मानुकला आपण अर्गा समर्पिता तुका आणि तुझ्या एकल्या आस्पदांक आणि तुझ्या पवित्र आत्म्याक आता आणि सदांका सृष्णांच्या सृष्णास करता अंतरल्या सबर्त्यांसो जे करवर्ते या भोय स्वाद आणि भोय सभेतान आणि सगळ्या गाणी देशात बैसन गेल्यात हे देवा सर रात्म्यानी कुडीच्या समया ते तुझे ते फोनी दोन विषय घेतात तोच ख्रिस्त आमचो देऊन ताच्यान जीव काण घेऊन तांची पदकांनी सुखी भोगसून तांकांनी आमकां आपले रास भोगूंक फोव करून दी म्हण समेले घेवन ती करया आमी सकट हडा तळ्यान तीन पटी समे कोळ तुमची कर म्हणया सोम्या का कोळ तुमची कर सोम्या का कोळ तुमची कर सोम्या का कोळ तुमची कर ताचे रे सोम्या तुझे का कुळतीची देश लाय ताचे रीण माफ कर आणि ताची पातकां बोक्सी कित्यां ताच्या कुडींत तुज्या पुताची कूड आनी रागां सरना ताचे मुखांत रेच आमी तुज्या काकुळतीचेर पात येवन तांच्यांनी आमच्या पातकांचे बोक्साणे मेलच्या बरवश्यान आसा ये सोम्या आमकां तोंदे समाधान भोक्सी आमकां रे आमच्या सरलेल्या आमकां
आनी तंका हे सोम्या क्रिस्तांव संपूर्ण का एक योग्य आनी आमचे आनी ताचे चुकीले का दारी नाका अशें जाव ना तूं आनी सर सांगत नी तुज्या महोनत आनी सदैव नांवांक महिमा मान योगला पावो जावं दी तुजे एकल्या आस्पता आनी तुज्या पुत्र आत्म्यांच्या नांवां सांगाता आतां आनी सदांका सस्नांच्या सस्ना आमेन ताचे नांव आसले बरें आतां आसानी सदांकाळ तकले जस्तकले स्थिर रावतले बरें मो तुमकां समेस्तांक समाधान आसुंदी आनी तुमच्या आत्म्या सगळ्यांत निघवून स पदवेंदा आनी आमच्या सोडवानदारा सोम्या जेजू क्रिस्ताची कृपा आनी काकूळ म्हज्या भावान आनी भयण्यानो तुमच्या सोम्या सोंदी सस्नांच्या सस्ना कृपेचा सोम्या दार बडयतेल्या सक्रा विश्वास्या Oh, yeah.
तुका कोळ कर तुजा अमित का कोळते तुझ्या एकल्या आसानी पवित्र पुतार आमकां शिकयल्या स्वाम्याची मागणी मागता आनी कोसल्या कालच्या म्हणटा बारीक मो पापा जो तो सारगर आसाय तुजे नाव पवे जाव तुजे राज आमकां येव दे तुजे खोशे जसे सरकार जाता तसे संसारांत जाऊं दे आमचो देश पडतो ग्रास आमकां दे आमचे पात का बक्षी जसे आमी आमचे सुकलेल्यांक बक्षिता आमकां सोडी नाका कोण वायटांतले आमकारा कित्याक तुजे जावना सरास पदवी महिमा सस्ना आनी हे सम्या देवा वायचनी सर्व ताराच्या नीतीच्या कृत्या तानम कारिवा आमची पातकानी चुकी आमकां भोगसी कसा तारान आमच्या विरोध केल्या समेस्ता आनी आमकां लेगून भोगसितलो तुमचा तुका आनी तुजे एकल्या अस्मताक आनी तुज्या पौत्रात्म्याक आमी आनंद निमानोक लाप निर्गा समर्पिता आता आनी सदांकाळ सस्नांच्या सस्ना बारक्यमो तुमकां समेस्ता समाधान सोंदी आनी तुमच्या आत्म्या संगता बारीक मोर वयर भेटलो हो पवित्र मिस्तेर सेवच्या आदी आमी आमचे तकले वाकुळदार सोम्या मुखार बागवया तुजे मुखार आमच्या सोम्या आनी आमच्या देवा आमच्यो तकल्यो बागवल्या सोम्या तुजो हुजो हात लामका तुज्या लोकांचेर आनी तुज्या हिंडांच्या शेल्याचे जे राखोन आसात तुजे एकल्या आस्पदाची कुडांनी रागां सेवंक तांचे तुजी बेसावामूत आनी आमची कुडी आनी आत्म पवित्र अशी आमी तुका आनी तुज्या एकल्या आस्पदाक आनी तुज्या पौत्रात्म्याक आनंद नी मन अर्पूंक पावो कानी सदाका सस्नांच्या सस्ना बारीक मो तुमकां समेस्तां समाधान सोंदी आनी तुमच्या आत्म्या सांगता ते हवे आपल्या आतल्या कसलो संसचो आराधन फाव जालो
एक सैवासो जाव नसल्या पवित्र नी महिमेंच्या त्रेकाची कृपाने काकोल म्हणजे बाबानो नि भयण्यानो तुमच्या समया सोंदे सस्नांचा बारेक मोर मी देवरातीन ची दिव्या दया दोर्ण्य सोम्य आमचे काकोळ तनी नितल मनुष्या पवित्र वस्तु एकच पवित्र बाप एकच पवित्र पोत अनेकच पवित्र आत्मो आणि कोण पवित्र नामे बापा आणि पुताक आणि पवित्र आत्म्या एकच निजदेवाक आपले कृपे संसार चलो पवित्र बाप आमचे सांगाता खरे समचा सांगाता आपल्या कुडीच्या मुलादी कष्टाने ताका सोडयलो पवित्र पोत आमच्या सांगाता खरे समचा सांगाता आता असले आणि जाऊन कसले सर्व संपूर्ण करचो एकच पवित्र नी जीवितात्मो आमच्या सांगाता बागे जाव सोम्याचे नाव सस्नांचा सस्ना मी सासो सक्रिफिसाने मागण्यांत ओडास करताव आमच्या हो देवाची भुर्गी शेकाप दिल्या तांच्या उपकारा देव पोता तांका दे समाधान तुझ्या सर्गींच्या राजवटा नीतिवंतांच्या सांगाता वर्णों तुझ्या पवित्र माहिमे उरियो राहिन मेले लुवादारीन महिमेन रावले रायको वन हाले लुया यो हाले लुया तुझा उजवा क्रावला राणी विसर बापचे घर निदाय झाले लोया यो आले लोया रायाक जाय तुझे आपुरबाय बारक मो बोल्या बोल बरोवल रोहो कादिशो मन बोलम वादा मन बोलम वल मेना मे वाट्यांचा आनंदा आमचे पासून मकसदाम देव पुत्र तरे तुझे थाय जलमाल्या एकल्या स्फुता लागे स्तोमेन खारस कुरियेला येसो समाधान हाडले देवदूता नमान मरियेकन सोमियेतलो तुझे थाऊन श्रेयान तो सदे बारक मो बोल बरोवल रोहो कादिशो मरियंतार बरे वावले आनंद मानते का सगळ्या संसाराचा रचणारा येजमान आणि सोम्या मरियो रायन मेले देदारो कंबरी वाटतेले तांच्या उतर प्रायर धादोस भरे दसतेले हालेलुया
वाढते आसन संतोष भरे जातेले बारक मोला बोल बरोवल रोहो का दिशो मनवोलम वादा मनवोलम वल मीना मागे तुझे नव सांतो मासा सर्गने संसारान माने लिया तुझो उड़ास करते लिया भुर्ग्यांग मागण्यान मजत कर स्तोमेन खारस कुरिये लाईसो मागणे कर चाह्या वेलार मारल्वारे अमका तुझा शेल्या मागण्यान सरय आदि मोईजे पड़ैल्या बारक मो होगला तू का विसल्या बापा सांतो मासा आने पोता गोडास तुझो भागी के तो का कुरवार करचा पवित्रात्म्या आशीर्वाद आमका मेळो तुझा मागण्या मरियो राहेन मेरे नुवादारे दे भक्तानो देवाची काकुळ मेळो कमचे पासून मागा ताच्या खाटीन शिक्षेच्या बेतांतल्यान बचा देवाची माई आता आमचे मागणी मायून तुझ्या मध्यस्थ घेन समेस्तांक सर्वाय दुःखांतल्या बचाव कर काकुळतीच्या दर्वाच्या सर्वपणांच्या भंडारा मागतल्यांचे मागणी इन्कार करनातले म्हण तुझ्या लागी उडान तळल्यान मागतल्या समेस्तांची मजस कर आमचे माये निष्कळांनी बऱ्या गुणांनी भरलेली जावन आसल्या तुझे लागी आमी विनंती करता तुझे थंय जल्मल्या एकल्या भुता थंय तुझे विनंतीन तुझे समोर रावलेल्या समेस्तां सैतनांचे ताळे पैस कर थांची मागणी आनी विनंत्यो कणगे सर्व काळा निरंतर जावन तुझ्या जा दया हांचेर असून दी हांचे हांच्या आचोरे कमांग जैतनी दुस्मनांच्या हातांतल्यान आनी देवसरांचे पातळ्यांतल्यान हांकां बचाव कर हांकां आनी आमकां आनी हांगा आसलेल्या समेस्तांक राग आमी तीन पावती सोम्या काकुळकर म्हण्या सोम्या काकुळदामची कर सोम्या काकुळदामची कर सोम्या काकुळदामची कर तुझे पापा जो सरगर साय तुझे नाव पवित्र जावं तुझे रास आमकां येवं तुझे कुशी जशी सरगर जाता तशी संसारान जावं आमचो दीस पुरतो ग्रास आजम कादी आमची पदकां बक्षी जशी आमी आमचे चुकल्या बक्षिता आनी आमकां ताळलेन पुटो सोडनाका पूण वायटांतले आमकां निवार कित्याक तुवें जावन आसा राज पदवी आनी महिमा सस्नाच्या सस्ना कामे मान मरयेन कृपेन भरलेले स्वामी देव तुवें सांगता स्त्री आमी ते तूं सदैव आनी सदैव फळ तुज्या कुशी जेजू संत आमरी देवाचे माये आमा पप्यां खातीर विनंती कर आतां आनी आमच्या मरणाच्या वेळार आमेन त्रियेक देवरा ಅತಿ ಪವಿತ್ರ ನಾಮಕ್ಕೆ ಮಹಿಮೆಯುಂಟಾಗಲಿ ಕರ್ತನಲ್ಲಿ ಪ್ರೀತಿಯ ಭಕ್ತಾದಿಗಳೇ ಇವತ್ತು ನಾವು ಓದಿ ಕೇಳಿದಂಥ ದೇವರ ವಚನ ಸಂತ ಮತ್ತಾಯರು ಬರೆದಂಥ ಸುವಾರ್ತೆ 21ನೇ ಅಧ್ಯಾಯದ 28-32 ತನಕ ವಾಕ್ಯಗಳು ಕರ್ತನು ಪ್ರಕಾಶ ರೂಪಗೊಂಡ ನಂತರ ಮೊದಲನೇ ಆದಿತ್ಯ ವಾರ ಈ ಆದಿತ್ಯ ವಾರದಲ್ಲಿ ನಾವು ಓದಿ ಕಳೆದಂಥ ಈ ವಚನದ ಭಾಗದ ಸಂತ ಮತ್ತಾಯವರ ಸುವಾರ್ತೆಯ ಇದೊಂದು ಕ್ರಿಸ್ತನು ಯಾರು ಸ್ವರ್ಗರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶಿಸುತ್ತಾರೆ ಎಂಬುದನ್ನು ಸಾಮ್ಯ ರೂಪವಾಗಿ ಹೇಳಿದಂಥ ಒಂದು ಭಾಗವಾಗಿದೆ ಯಾವತ್ತು ಕ್ರಿಸ್ತನು ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಪಾಠವನ್ನು ಕಲಿಸಬೇಕಾದರೆ ಅತಿ ನಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಾಗುವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸಾಮ್ಯ ರೂಪದಲ್ಲಿ ಅದನ್ನು ಹೇಳುತ್ತಾ
ಈ ರೀತಿಯಾಗಿ ನೀನು ನೀವು ಆಗಿರಬೇಕು ಎಂಬುದಾಗಿ ಹೇಳುವಂತ ಉದ್ದೇಶವಾಗಿದೆ. ಇದರಲ್ಲಿ ಸಹ ಇಲ್ಲಿ ಯಾರಿಗೋಸ್ಕರ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಕೇಳಿದರೆ ಪರಿಸಾಯರು ಮತ್ತು ಶಾಸ್ತ್ರಿಗಳು ಅವರಿಗೋಸ್ಕರ ಎಲ್ಲ ಕ್ರಿಸ್ತನು ಈ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಿದ್ದಾನೆ. ನಿಮಗೆ ಹೇಗೆ ತೋರುತ್ತದೆ ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಇಬ್ಬರು ಮಕ್ಕಳಿದ್ದಾರೆ ಎಂದು ಎಣಿಸಿಕೊಳ್ಳಿ. ಅವನು ದೊಡ್ಡವನ ಹತ್ರ ಹೋಗಿ ದೊಡ್ಡ ಮಗನ ಹತ್ರ ಹೋಗಿ ಹೇಳ್ತಾನೆ, ಇವತ್ತು ನೀನು ದ್ರಾಕ್ಷಾ ತೋಟಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು. ಹೇಳಿದ ತಕ್ಷಣ ತನ್ನ ಸಂತೋಷದಿಂದ ಆಯ್ತಪ್ಪ ಹೋಗ್ತೇನೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಆದರೆ ಅವನು ಹೋಗದಿದ್ದ ಕಾರಣ ಎರಡನೇ ಮಗನ ಹತ್ತಿರ ಹೋಗ್ತಾನೆ. ಅವನಾಗುವುದೇ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಆವಾಗ ಮತ್ತೆ ಅವ ಪಶ್ಚಾತ್ತಾಪ ಪಟ್ಟುಕೊಂಡು ಹೋಗುವಂಥ ಒಂದು ದೇವರ ಸಂದೇಶವಾಗಿದೆ ಇವತ್ತು ನಾವು ಕೇಳಿದಂಥ ಈ ದೇವರ ವಚನ. ಪ್ರೀತಿಯ ಸಹೋದರ ಸಹೋದರಿಯರೇ, ಇಲ್ಲಿ ಮೊದಲನೇ ಮಗ ಯಾರಂತೆ ಕೇಳಿದರೆ ನಾನು ಆವಾಗ ಹೇಳಿದಾಗೆ ಪರಿಸಾಯರು ಮತ್ತು ಸಾಧುಕ್ಯರು. ಆಯ್ತಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವೆಲ್ಲ ಈ ಒಂದು ಪಂಗಡಕ್ಕೆ ಸೇರಿದವರಾಗಿದ್ದೇವೆ. ದೇವರೆಲ್ಲ ನಿಯಮಗಳನ್ನು ಪವಿತ್ರವಾದಂಥ ದೀಕ್ಷಾಸ್ಥಾನದ ಮೂಲಕ ನಾನು ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಕ್ರಿಸ್ತನಾಗಿ ಕ್ರೈಸ್ತವನಾಗಿ ಬದುಕುತ್ತೇನೆ ಎಂಬುದಾಗಿ ಆಜ್ಞೆಯನ್ನು ನಾವು ತೆಗೆದುಕೊಂಡವರು. ಆದರೆ ಎಲ್ಲೆಲ್ಲೋ ನಮ್ಮ ಜೀವನದ ಹಾದಿಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಈ ನಿಯಮಗಳನ್ನು ಪಾಲಿಸುತ್ತಾ ಇಲ್ಲ ಎಂಬುದಾಗಿ ದುಃಖಕರವಾದಂಥ ಕಾರ್ಯವಾಗಿದೆ. ಇದು ಮೊದಲನೇ ಗುಂಪಿನ ಮಗನ ಕಾರ್ಯ. ಈ ಪಂಗಡಕ್ಕೆ ಸೇರಿದ್ದವರಾಗಿದ್ದೇವೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಸಹ. ಹೀಗಾಗಿ ಬೇಸರದಿಂದ ತಂದೆ ಎರಡನೇ ಮಗನ ಹತ್ರ ಹೋಗಿ ಹೇಳುವಾಗ ಅವನು ನನಗೆ ಆಗುವುದೇ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಇದು ಯಾರು? ನಾವು ಕ್ರೈಸ್ತವರಲ್ಲದಂಥ ಜನರು ಎಂಬುದಾಗಿ ನಾವು ತಿಳಿಯಬಹುದು. ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಹೇಳುವಂಥದ್ದು ಭ್ರಷ್ಟರು ಸೂಳೆಯರು ಅವರ ಹತ್ರ ಹೋಗಿ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಇದು ಎರಡನೇ ಮಗನ ಪಂಗಡಕ್ಕೆ ಸೇರಿದವರು ಅವರ ಹತ್ರ ಹೇಳುವಾಗ ಅವರು ಆಗುವುದೇ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಮತ್ತೆ ಅವರಿಗೆ ಪಶ್ಚಾತ್ತಾಪ ಉಂಟಾಗ್ತದೆ. ಯಾವುದರಿಂದ? ಈ ಸಂತ ಯೋಹನ್ನ ಜಾನ್ ದ ಬಾಪ್ಟಿಸ್ಟ್ ಅವರ ಸುವಾರ್ತೆಯನ್ನು ಕೇಳಿ ಯಾವ ರೀತಿ ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯನ ಆಗಿರಬೇಕು ಎಂಬುದಾಗಿ ಒಳ್ಳೆಯ ಸುವಾರ್ತೆಯನ್ನು ನೀತಿ ಮಾರ್ಗವನ್ನು ಹೇಳುವಾಗ ಇವರಿಗೆ ಅರಿವಾಯಿತು, ನಾವು ಇಷ್ಟರ ತನಕ ನೀತಿ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ಇರಲಿಲ್ಲ, ಇನ್ನೂ ಒಳ್ಳೆಯ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ನಡೆಯಬೇಕು ಎಂಬುದಾಗಿ ಅರಿವು ಬಂದಾಗ ಇವರು ದೇವರ ಮಾರ್ಗವನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸಿದರು ಎಂಬುದಾಗಿ. ಅಂದರೆ ಮೊದಲು ಇವರು ಈ ದ್ರಾಕ್ಷಾ ತೋಟದಲ್ಲಿ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಆಗುವುದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದವರು ಮತ್ತೆ ಕೆಲಸ ಈ ದ್ರಾಕ್ಷಾ ತೋಟದಲ್ಲಿ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡುವಂಥ ಒಂದು ಸಂದರ್ಭ. ಇದು ಸಾಮ್ಯ ರೂಪದಾಗಿ ರೂಪವಾಗಿ ಕ್ರಿಸ್ತನ ಹೇಳುವಾಗ ಪ್ರಿಯರೇ, ನಾವೆಲ್ಲ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಒಂದು ಕೆಲಸಕ್ಕೆ ಕ್ರಿಸ್ತನ ದ್ರಾಕ್ಷಾ ತೋಟದಲ್ಲಿ ಒಂದೊಂದು ಕೆಲಸಕ್ಕೆ ನಮ್ಮನ್ನು ನಿಯೋಜಿಸಲಾಗಿದೆ. ಪುರೋಹಿತರು ಮಾತ್ರವಲ್ಲ, ಎಲ್ಲರೂ ಸಹ ನಿಮ್ಮನ್ನು ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿದವರು. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ದೇವರು ನಮ್ಮನ್ನು ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿದಾಗ ದೇವರ ಇಚ್ಛೆ ಏನೋ ಅದರ ಪ್ರಕಾರ ನಡೆಯುವುದೇ ನಮ್ಮ ಪ್ರಥಮವಾದಂಥ ಕರ್ತವ್ಯ ಎಂಬುವಂಥದ್ದು. ಆ ದೇವರ ಇಚ್ಛೆ ಪ್ರಕಾರ ನಡೆಯುವನೇ ಬೈಬಲಲ್ಲಿ ಹೇಳಲಾಗಿದೆ. ದೇವರೇ ದೇವರೇ ಎಂಬುದಾಗಿ ನನ್ನನ್ನು ಕರೆಯುವನು ಮಾತ್ರವಲ್ಲ, ನನ್ನ ಇಚ್ಛೆಯನ್ನು ನೆರವೇರಿಸುವವನಾಗಿದ್ದಾನೆ, ನನ್ನ ಭಕ್ತನೆಂಬುದಾಗಿ ಹೇಳ್ತಾನೆ ಪ್ರಿಯರೇ. ಹಾಗಾಗಿ ನಮಗೆ ಒಂದು ಮಾತನ್ನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ತುಂಬ ಈಸಿ ಆಗ್ತದೆ, ಆದರೆ ಅದನ್ನು ನೆರವೇರಿಸುವಂಥದ್ದು ಅದು ತುಂಬ ಕಷ್ಟವಾದಂಥ ಕಾರ್ಯವಾಗಿರ್ತದೆ. ಇಲ್ಲಿ ಎರಡನೇ ಮಗ ಆಗೋದಿಲ್ಲ ಅಂತಲೇ ಹೇಳಿ ಅವತ್ತನ್ನು ಯಾರಾಗಿದ್ದಾನೋ ಅದನ್ನು ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಆದರೆ ಅವನಿಗೆ ಒಂದು ವಿಷಯ ಗೊತ್ತಾಯಿತು, ನಾನು ನನ್ನ ತಂದೆ ಹತ್ರ ಇದನ್ನು ಆಗೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಎಂಬಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳಿದ್ದೇನೆ. ಆಗ ಅವನಿಗೆ ಪಶ್ಚಾತ್ತಾಪ ಉಂಟಾಯಿತು. ನಾವೆಲ್ಲರಿಗ ನಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ದೇವರ ದಯೆಯಿಂದ ಮಕ್ಕಳನ್ನು ದೇವರು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಈ ಮಕ್ಕಳು ನಾವು ಹೇಳಿದ್ದನ್ನು ಅನುಸರಿಸದಿದ್ದರೆ ನಮಗೆ ತುಂಬ ಬೇಸರವಾಗುವಂಥ ಕಾರ್ಯವಾಗಿರ್ತದೆ. ಇದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಸ್ವರ್ಗದ ತಂದೆಯ ಮಕ್ಕಳಾಗಿದ್ದೇವೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಸಹ. ಅವನೊಂದೊಂದು ಕಾರ್ಯ ನಮ್ಮನ್ನು ಇಚ್ಛಿಸ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ನಮ್ಮ ಆಂತರಿಕ ಹೃದಯವನ್ನು ತಿಳಿಯುವನಾಗಿದ್ದಾನೆ. ನಾವು ಬಾಹ್ಯವಾಗಿ ಏನು ಸಹ ಮಾಡಬಲ್ಲವರು, ಆದರೆ ನಮ್ಮ ಆಂತರಿಕ ಹೃದಯದಲ್ಲಿ ದೇವರಿಗೆ ಇಷ್ಟವಾದಂಥ ಪ್ರಕಾರ ನಾನು ಮತ್ತು ನೀವೆಲ್ಲರೂ ನಡೀತಾ ಇದ್ದೇವೆ ಎಂಬುದಾಗಿ ಈ ಸುವಾರ್ತೆಯಿಂದ ಚಿಂತಿಸುವಂಥ ಒಂದು ಕಾರ್ಯವಾಗಿರುತ್ತದೆ. ಪ್ರಿಯರೇ, ಕರ್ತನ ಇಚ್ಛೆಗನುಸಾರವಾಗಿ ನಡೆಯುವುದೇ ಒಬ್ಬ ಕ್ರೈಸ್ತವನ ಮೂಲವಾದಂಥ ಕಾರ್ಯ ಎಂಬುದಾಗಿ ನಾನು ಹೇಳಿದ್ದೇನೆ. ಅವನ ಇಚ್ಛೆ ಪ್ರಕಾರ ನಾವು ನಮ್ಮ ಪ್ರಾರ್ಥನೆಯಲ್ಲಿ ಅಂಚಬಾಪ ಪ್ರಾರ್ಥನೆಯಲ್ಲಿ ಹೇಳ್ತೇವೆ, ನಿನ್ನ ಇಷ್ಟ ಸ್ವರ್ಗದ ಪ್ರಕಾರ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಸಹ ನೆರವೇರಲಿ. ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಹೇಗೆ ನೆರವೇರಬೇಕು? ಮನುಷ್ಯರಿಂದ ತಾನು ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡಿದಂಥ ಮನುಷ್ಯರ ಪ್ರಕಾರ ಮುಖಾಂತರ ಅದು ನೆರವೇರಬೇಕು ದೇವರ ಇಚ್ಛೆಯನ್ನು. ಇವತ್ತು ದೇವರ ಇಚ್ಛೆ ನೆರವೇರದ ಕಾರಣ ಈ ರೀತಿಯೆಲ್ಲ ನಾವು ಅನುಭವಗಳನ್ನು ಅನುಭವಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ.
ದೇವರ ಇಚ್ಛೆಗೋಸ್ಕರ ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕು ತಲೆಬಾಗಿ ನಿಲ್ಲಬೇಕು ಅವರತೆ ನಮಗೆ ನಮ್ಮ ಇಚ್ಛೆಯಿಂದ ಏನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ ಹಾಗಾಗಿದ್ರೆ ದೇವರ ಇಚ್ಛೆ ಪ್ರಕಾರ ನಾವು ನಡೆಯುವುದಾದರೆ ಮಾತ್ರ ಏನಕ್ಕೆ ನಮಗೆ ಏನು ಸಿಗುತ್ತದೆ ನಮಗೆ ಸ್ವರ್ಗ ರಾಜ್ಯ ಸಿಗುತ್ತದೆ ಆ ಒಂದು ಇಲ್ಲಿ ಹೇಳಲಾಗಿದೆಲ್ಲ ನಿಮಗಿಂತ ಮೊದಲು ಸೂಳೆಯವರು ಮತ್ತು ವೇಶಿಯರು ಅವರು ಭ್ರಷ್ಟರು ಅವರು ಸ್ವರ್ಗ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶಿಸುತ್ತಾರೆ ಎಂಬುದು ಅವರು ಪಶ್ಚಾತಾಪಪಟ್ಟು ಈ ರೀತಿಯಾಗಿ ನೀತಿ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ನಡೆದರು ಎಂಬುದಾಗಿ ಸುವಾರ್ತೆ ಹೇಳುವಂತ ಕಾರ್ಯವಾಗಿದೆ ಇಲ್ಲಿ ಈ ಮೊದಲನೇ ಮಗನಿಗೆ ಉಂಟಾದಂತ ಕಾರ್ಯವೇನು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಆಂತರಿಕವಾದಂತ ಕುರುಡುತನ ಒಂದು ರೀತಿಯಾಗಿ ನಾನು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ ಎಂಬುದಾಗಿ ಅವನಿಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲದಂತೆ ಮಾಡುವಂತ ಕಾರ್ಯ ಆತ್ಮಿಕವಾದಂತ ಕುರುಡುತನ ಆಂತರಿಕವಾದಂತ ಆತ್ಮಿಕವಾದಂತ ಕುರುಡುತನ ನಾವು ಸರಿಯಾದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ದೇವರ ಆ ಇಚ್ಛೆ ಅನುಸಾರ ಬದುಕುವಾಗ ಏನವನು ನೀತಿ ಇಲ್ಲಿ ಪರಿಸಾಯರು ಮತ್ತು ಸದೂಕ್ಯರು ಅವರಿಗೆ ಯಾವುದು ಸರಿಯಾದ ಮಾರ್ಗ ಎಂಬುದಾಗಿ ಗೊತ್ತಿತ್ತು ಅವರು ಬರಿ ಹೇಳುವುದು ಮಾತ್ರ ಪ್ರವರ್ತನೆಯಲ್ಲಿ ಅವರು ಕಾರ್ಯರೂಪಕ್ಕೆ ಮಾಡುತ್ತಿರಲಿಲ್ಲ ಇದೆಲ್ಲ ಒಂದು ನಿಮಿಷದಲ್ಲಿ ನಾವು ಚಿಂತಿಸಬೇಕು ದೇವರೇ ನನ್ನಿಂದಲೂ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ನಡೆದು ಹೋಗಿದೆಯಲ್ಲ ನಾನು ಬರಿ ಹೇಳುವವನು ಮಾತ್ರವಾಗಿದ್ದೇನೆ ನನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ನಾನು ಇದು ತೋರಿಸುವ ನಾನು ಕಾರ್ಯರೂಪಕ್ಕೆ ತರುತ್ತಿರಲಿಲ್ಲ ಎಂಬುದಾಗಿ ನಾವು ಒಂದು ನಿಮಿಷದಲ್ಲಿ ಚಿಂತಿಸಬೇಕು ಹಾಗಾಗಿದ್ರೆ ಈ ನನ್ನ ಜೀವನದ ಮರಣದ ಮೊದಲು ನಾವು ಪಶ್ಚಾತ್ತಾಪವನ್ನು ಪಟ್ಟುಕೊಂಡು ನಿನ್ನ ಇಷ್ಟವಾದಂತ ಕೆಲಸದ ಆಳವಾಗಿ ನನ್ನನ್ನು ರೂಪಾಂತರಗೊಳಿಸು ಎಂಬುದಾಗಿ ಕಾರಣವೇನು ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಒಂದೇ ಒಂದು ಉದ್ದೇಶ ಆ ಸ್ವರ್ಗ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶಿಸು ಎಂಬುದು ಆಗಿದೆ ಈ ಲೋಕದ ತಾತ್ಕಾಲಿಕವಾದಂಥ ಜೀವನ ಮುಗಿಸಿ ನಿತ್ಯ ಜೀವನ ಎಂಬಂತಹ ಜೀವನ ಕಡೆಗೆ ಪ್ರವೇಶಿಸಬೇಕಾದರೆ ಆ ದೇವರ ಇಚ್ಛೆಯನ್ನು ನಾವು ನೆರವೇರಿಸುವವರಾಗಬೇಕು ಎರಡನೇ ಪಂಗಡದವರು ಎಷ್ಟೇ ಬೇಡದವರಾಗಿದ್ದರು ಎಷ್ಟೇ ಅನ್ಯಾಯ ಮಾಡಿದವರಾಗಿದ್ದರು ಒಂದು ನಿಮಿಷ ಅವರಿಗೆ ಅವರ ಪಾಪಗಳ ಬಗ್ಗೆ ಅರಿವು ಜೋನ್ ದ ಬಾಪ್ಟಿಸ್ಟ್ ಮುಖಾಂತರ ಸಿಕ್ಕಿತು ನಾವು ಈ ಮಾಡುವುದು ಸರಿಯಲ್ಲ ಎಂಬುದಾಗಿ ಅವರಿಗೆ ಅವರ ಪಾಪಗಳ ಮುಖ ಪಾಪಗಳ ಅರಿವು ಅವರಿಗೆ ಸಿಕ್ಕಿತು ಅವರು ದೇವರ ಕಡೆಗೆ ತಿರುಗಿದರು ಪ್ರಿಯರೇ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಅನ್ಯಾಯ ವರ್ಧಿಸ್ತಾ ಬರ್ತಾ ಇದೆ ಯಾರನ್ನಾದರೂ ಮೋಸ ಮಾಡಿಕೊಂಡು ನನಗೆ ಬದುಕಬೇಕು ಎಂಬಂಥ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಒಬ್ಬೊಬ್ಬರು ಬದುಕುತ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇದು ಸರಿಯಲ್ಲ ಇವತ್ತು ಕೊರೋನಾ ಕಾಲದಲ್ಲಿ ಸಹ ಅನೇಕ ರೀತಿಯ ವಂಚನೆಗಳ ಮುಖಾಂತರ ನನಗೆ ಹಣ ಮಾಡಬೇಕು ಎಂಬಂಥ ಉದ್ದೇಶದಲ್ಲಿ ಜನರು ಬದುಕುತ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ತಾತ್ಕಾಲಿಕವಾದ ಜೀವನಕ್ಕೋಸ್ಕರ ಈ ರೀತಿಯದ್ದು ಒಬ್ಬನನ್ನು ವಂಚಿಸಿ ಇನ್ನೊಬ್ಬನಿಗೆ ಬದುಕಲಿಕ್ಕೆ ಆ ಒಂದು ದಾರಿ ಹುಡುಕುತ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಯಾರಿಗೋಸ್ಕರ ಎಲ್ಲಿಗೋಸ್ಕರ ಒದ್ಮ ಎಲ್ಲವನ್ನು ಸಂಪಾದಿಸಿದರು ತನ್ನ ಆತ್ಮವನ್ನು ನಷ್ಟಪಡಿಸಿಕೊಂಡರೆ ಏನು ಪ್ರಯೋಜನ ಎಂಬುದಾಗಿ ಕ್ರಿಸ್ತನು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನಲ್ಲ ಸತ್ಯ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ನಡೆಯಬೇಕು ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಲೋಕಕ್ಕೆ ನಾವು ಕ್ರಿಸ್ತನ ದಾರಿದೀಪಗಳಾಗಿರಬೇಕು ಕ್ರಿಸ್ತನನ್ನು ಈ ಲೋಕ ಕ್ರಿಸ್ತನ ನಮ್ಮನ್ನು ಕಲಿಸಿದ ಈ ಲೋಕಕ್ಕೆ ಅವನ ದಾರಿದೀಪಗಳ ಅವನನ್ನು ಹಿಂಬಾಲಿಸುತ್ತಾ ಹೋಗಲಿಕ್ಕೋಸ್ಕರ ಮಾತ್ರವೇ ಬೇರೆ ದಾರಿಯಿಂದ ಹೋಗುವಂಥ ಉದ್ದೇಶನೇ ಆ ಒಂದು ಕಾರ್ಯವೇ ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲೇ ಇಲ್ಲ ಹಾಗಾಗಿ ಅವನನ್ನು ಮುಖಾಂತರ ಅವನನ್ನು ಹಿಂಬಾಲಿಸುತ್ತಾ ಈ ಸ್ವರ್ಗ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶಿಸಲು ದೇವರು ಕೃಪೆಯನ್ನು ನೀಡುವಂತಾಗಲಿ ಇಲ್ಲೊಂದು ಒಂದು ತಾಯಿ ಮಗಳ ಕಥೆಯನ್ನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಚ್ಛಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ ಒಂದು ತಾಯಿ ಮತ್ತು ಮಗಳು ಇಬ್ಬರೇ ಇರುವಂಥದ್ದು ತಂದೆ ತೀರಿ ಹೋಗಿದ್ದಾರೆ ಈ ತಾಯಿ ಅತ್ಯಂತ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಬದುಕು ಸಾಕಿದಂಥ ಮಗಳು ಒಂದು ದಿವಸ ಕೆಟ್ಟ ದಾರಿಗೆ ಹೋಗ್ತಾಳೆ ಕೆಟ್ಟ ದಾರಿಗೆ ಹೋಗಿ ತನ್ನ ತಾಯಿಯ ಹಿಡಿತದಿಂದ ಬಿಟ್ಟು ಹೋಗ್ತಾಳೆ ಕೊನೆಗೆ ಅವಳ ಜೀವನವೇ ನಾಶವಾದಂಥ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಇನ್ನೇನು ನಾನು ನನ್ನ ಜೀವನವನ್ನು ಕೊನೆಗೊಳಿಸುತ್ತೇನೆ ಎಂಬುದಾಗಿ ತಾನು ತೀರ್ಮಾನವನ್ನು ತೆಗೆಯುವಾಗ ಕೊನೆಯ ಹಂತದಲ್ಲಿ ನಾನಿನ್ನು ಮರಣವನ್ನು ಅನುಭವಿಸ್ತೇನೆ ಎಂಬಂಥ ಆ ಒಂದು ತೀರ್ಮಾನಕ್ಕೆ ಬರುವ ಮೊದಲು ನನ್ನ ತಾಯಿಯನ್ನು ಒಮ್ಮೆ ಹೋಗಿ ನೋಡಿ ಬರ್ತೇನೆ ಎಂಬುದಾಗಿ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ತೀರ್ಮಾನ ತೆಗೆಯುತ್ತಾಳೆ ಹೀಗೆ ತಾಯಿಯ ಹತ್ತಿರ ಬರುವಾಗ ರಾತ್ರಿ ಹೊತ್ತಿನಲ್ಲಿ ಅಂದರೆ ತಾಯಿಯನ್ನು ಹೇಗಾದರೂ ನೋಡಬೇಕು ಎಂಬಂಥ ಉದ್ದೇಶ ರಾತ್ರಿ ಕಾರಣ ನೇರ ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಬೇಡ ತಾಯಿಯನ್ನು ಅಷ್ಟು ಒಂದು ರೀತಿಯಾಗಿ ತಾಯಿ ಹತ್ತಿರ ಬರಲಿಕ್ಕೆ ಒಂದು ರೀತಿಯ ಒಂದು ಒಂದು ಹೆದರಿಕೆ ಮತ್ತು ಏನು ಹೇಳ್ತಾಳೆ ಎಂಬಂಥ ರಾತ್ರಿ ಹೊತ್ತಿನಲ್ಲಿ ತಾಯಿ ಹತ್ತಿರ ಬರುತ್ತಾಳೆ ಆವಾಗ ಮನೆಯ ಬಾಗಿಲು ತೆರೆದಿರುತ್ತದೆ ಮಗಳು ಕೇಳ್ತಾಳೆ ತಾಯಿ ಹತ್ತಿರ ಹೋಗಿ ನೀನು ಯಾಕೆ ಈ ರಾತ್ರಿ ಹೊತ್ತಿನಲ್ಲಿ ಸಹ ಬಾಗಿಲು ತೆರೆದಿಟ್ಟಿದೆಯಲ್ಲ ಎಂಬುದು ಕೇಳಿದಾಗ ನೀನು ಯಾವತ್ತೂ ನನ್ನ ಹತ್ತಿರ ಬಂದರೂ ನಾನು ನನ್ನ ಮನೆಯೊಳಗೆ ಸೇರಿಸಿಕೊಳ್ಳಿಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾನು ಬಾಗಿಲನ್ನು ತೆರೆದಿಟ್ಟಿದ್ದೇನೆ ಎಂಬುದಾಗಿ ತಾಯಿ ಉತ್ತರವನ್ನು ಹೇಳ್ತಾಳೆ ತಾ ಮಗಳಿಗೆ ತುಂಬ ಸಂತೋಷವಾಯಿತು ನಾನು ದಾರಿ ತಪ್ಪಿ ಹೋಗಿದ ಮಗಳಾಗಿದ್ದೆ ನಾನು ಎನಿಸಿದೆ ಇನ್ನು ನನ್ನನ್ನು ಮನೆಯೊಳಗೆ ಬರುವುದೇ ಬೇಡ ಅಂತ ಹೇಳುವುದಾಗಿ ನನ್ನ ತಾಯಿ ಹೇಳ್ತಾಳೆ ಎಂಬುದಾಗಿ ಅನಿಸಿದಾಳೆ ಇವಾಗ ನಾನು ತಿರುಗಿ ಬಂದಾಗ ನನ್ನನ್ನು ಹಪ್ಪಿಕೊಂಡು ನನ್ನ ಸ್ವೀಕರಿಸಿದರು ನನ್ನ ತಾಯಿ ಎಂಬುದಾಗಿ ಅವಳಿಗೆ ತನ್ನ ತಪ್ಪಿನ ಹರಿವಾಗಿ ಇದುವೇ ಆಗಿರ್ತದೆ ನಮ್ಮ ಸ್ವರ್ಗದ ತಂದೆ ಸಹ
ಸ್ವರ್ಗದ ಪಿತನಾದ ದೇವರು ಸಹ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ತನ್ನ ಕರುಣೆಯ ಬಾಗಿಲನ್ನು ಯಾವಾಗಲೂ ತೆರೆದಿರುತ್ತಾನೆ ತನ್ನ ಮಕ್ಕಳು ಯಾವತ್ತಾದರೂ ನನ್ನನ್ನು ಹುಡುಕಿಕೊಂಡು ನನ್ನ ಬಾಗಿಲನ್ನು ತಟ್ಟಿದರೆ ಯಾವತ್ತೂ ನಾನು ಯಾವ ಮಧ್ಯರಾತ್ರಿ ಆಗಲಿ ನಿನಗೆ ಪಶ್ಚಾತ್ತಾಪಪಟ್ಟರೆ ಆ ದೇವರನ್ನು ಹುಡುಕಿಕೊಂಡು ಬರುವಾಗ ಅವನು ನಮ್ಮನ್ನು ಅಪ್ಪಿ ಹಿಡಿಕೊಳ್ಳುತ್ತಾನೆ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಒಬ್ಬ ಕ್ರೈಸ್ತವನಿಗೆ ಉಂಟಾಗಬೇಕಂತ ಒಂದು ಮನಪರಿವರ್ತನೆಯಾಗಿರುತ್ತದೆ ಇವತ್ತಿನ ಈ ಸುವಾರ್ತೆ ಎಂಬಂತದು ಪ್ರೀತಿಯ ಸಹೋದರ ಸಹೋದರಿಯರಿಗಳೇ ಸಹೋದರಿಯರೇ ಸಂತ ದೇವಮಾತೆಯ ಜೀವನದಲ್ಲಿ ತನ್ನನ್ನು ತಾನು ಹೇಗೆ ದೇವರಿಗೆ ಸಮರ್ಪಿಸಿದರೋ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ದೇವಮಾತೆಯ ಪವಿತ್ರವಾದಂತ ಉಪವಾಸಗಳನ್ನು ನೋಡುವಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಆ ದೇವಮಾತೆ ತನ್ನ ತಮ್ಮ ಸಮರ್ಪಿಸಿದ ಹಾಗೆ ನಾವು ಸಹ ದೇವರಲ್ಲಿ ನಮ್ಮನ್ನು ಸಮರ್ಪಿಸುತ್ತೋಣ ನಮ್ಮನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸಲು ಸದಾ ಕಾಯುತ್ತಿರುವಂತಹ ಸ್ವರ್ಗದ ದೇವರಿದ್ದಾನೆ ನೀನು ದಾರಿ ತಪ್ಪಿ ಹೋಗಲಿಕ್ಕೆ ದೇವರು ಇಷ್ಟಪಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಸರಿಯಾದ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ಮಾನಸಾಂದ್ರವನ್ನು ಪಟ್ಟುಕೊಂಡು ನಮಗೂ ನಿಮಗೂ ಒಳ್ಳೆಯ ಒಂದು ಜೀವನವನ್ನು ದೇವರು ದಯಪಾಲಿಸಲಿ ಎಂಬುದಾಗಿ ಆರಿಸುತ್ತ ನನ್ನ ಮಾತುಗಳನ್ನು ಕೊನೆಗೊಳಿಸುತ್ತೇನೆ ದೇವರು ನಿಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನು ಆಶೀರ್ವದಿಸುವಂತಾಗಲಿ Hallelujah, hallelujah. Nite vantag mai me vastrat nidhele. Tu jo sevata vikranche bai paradai sambitarsan aja sangata sondi. Stomen garas kuriye raiso bhagi asaje aja devogan seva kele dev dutam ka pole una santosa chara jan vartele bark mo Bhola bol bro val roho ka desho visarna ka dev putra tujhe seva kelya sakra mahi me tu yam chadesa dados bharit kartanka muryo rahin mere ruvadare बापन अपल्या भुर्ग्यांचो मोकर चातारान हाली लोयो हाली लोया अपल्या वारबे तेल्यांग सोमी मोकरता मनशाचे दिसा सतणा बरे हाले लोयो हाले लोया गादंतल्या झडा बरी तो वाडता बारक मोल्या बोल बरो रोहो का देशो मेन वोलम वदा मेन वोलम वल मीना मे का कुर्ते चेर पाती तू का से बोल मोर पावल्या तुझो जीवन दाळो उठों दे तांचा फोंडान तान परद ईसान सोमेन गालस कुरिये राईसो सर्ग संसार तो जो सोम्या सगल्यां तुझी पद विसलता जीवन तसल्यां कुरसान राग सरले ल्यां बोसी कुरपेन तुझा बारक मो शुभोल्या बोल बरोवल रोहो का दिशो फोंडान तसल्यां जीव देवचा सोम्या तो का हो ग्लाब देता तू कांदळल्या देव बापा आणि पवित्रत्म्या जाव हो ग्लाब मरियो राहन मेले नुवादारे जा मोरनार दे पुत्रा मुर्चा मुंशांची देता जीविते आम्ही धुळीन त्यार उसारू गोगलाब तुका सोम्या बा
बारीक मोर वड़ा तळियान संज्ञा रे मणिया आराधन ने महिमा भव जल्लो बाप पुत्र ने पवित्र आत्मा कला तोन कला पर्यंत आनंद जा हालेलुया कला तोन कला पर्यंत आनंद जा आमच्या सुडवांदारा सोम्या जेजु क्रिस्ताची काकूळ हे पवित्र स्तोत्रांचे दितल्यांचे वांशकान्या मी सात वाटो घेतल्यांचे सट्टांचे रसोंदी तीच देवाची काकूळ सोंदी दोन्ही संसारात ततानी सदा काळ सस्नांच्या सस्ना सोम्या तुझ्या दृश्यतानी तुका आराधन करचा तसे आपल्या पातका बोक्साने पासन तुझी पवित्र कुडानी रागात सवेल्या त्या बाबार्थी लोकांचे तुझे बेसावांका आणि अंगा तुझे मुखा तैरा रावा आमच्या सोम्या देवाची आणि आमच्या सुडवांदारा सोम्या जेजू ख्रिस्ताची काकूळ हे पवित्र स्तोत्रांचे दितल्यांचे घेतल्यांचे केवसल्यांचे वाणकान या पवित्र मी सात वाटो घेतल्यांचे केवसल्यांचे सकटांचे रसोंदी तिचे वाची काकूळ सोंदी आमचे रणी अंतरल्यांचे दोन्ही संसारात आणि सदा काळ सस्नांच्या सस्ना काकुळ तुमची कर सोम्या दयन काकुळ कर सोम्या ऐकाने काकुळ कर आनंद काकुळ दमका आनंद महिमा जाव तुका महिमा जाव तुका आमच्या सोम्यानी आमच्या देवा सस्नाच्या सस्ना सोम्या जेजू ख्रिस्ता तुझे कुडजे आमी खाले आणि तुझे बोक्साणेचे रागाचे आम्ही पियेले जावण्या सामती आमच्या विनाशात आणि शिक्षे बघा ते सक्तांचे जिने आणि सुटके पासून जाऊ दे मोकळा जेजू तू आमची काकूळ सगळो संसार सरपोडोन तुका आराधन करीता सगळे तोडां तुजा पवे नावा घोगळा फावो करता कित्याक तुजा जीवन पण दीतलो आणि फोडांतासल्यांचो खरो गर्व सो जावरा जाय सोम्या देवा सडानी सर होगळाप तुका मुंश
शुक्ला चे तुका सल्या वर्त्या मोगा के देवा हमें तुका वगल सीता अनि आराधन करता हमका समेस्ता बल्दी संभाल कर साके रावो कमका सुको मोक दी तुझा है आत्मी में जा बागी जान्या नेमती हमका भोग साने नि बुझावने दी अनि अमी तुका अनि तुझे एकले अस्पता अनि तुझा पवित्र आत्म्या आनंद निमान अर्पिता ताने सदा का सस्नांचा सस्ना आमें बारेक मोत तुमका समेस्तां समाधान सुंदी अने तुमचा त्म्या संगता बारेक मोरं कदिले अपवित मिस्र वाटो गेतले उप्रान काकुळदार सोम्य मुखार परतून आमची तकल्यो भागवया आमच्या सोम्य आनी आमच्या देवा तुजे मुखार आमच्या तकल्यो भागवयता सर्गांत हांव आयलो आनी चुंडो जावन आसल्या ये जेजू क्रिस्ता आमकां तूं अविनाशी कान जायेन भरल्या पापा साय तो कोरपे साग आज मेटायलो साक्रिफीस स्वीकार का कुलती चदरिया आमें बेसादी तू ये कम का तो रचनारा जीविता चीवाट ताकावन चलायाम का संसारा फवो करम का सो माय आहाइन अभिभाय मुझा मोगाचा बाबा भाईनियानो बागेवंतनी महिमेंचा त्रिएक देवाची कृपानी काकुलत अनि आमच सोम्या जेजु क्रिस्ताच्या अल्थारी थावन तुमका मेळिल्या देण्यांक अनि आशीर्वादांक तुमका उपसिता तुम्ही समाधानेन ओसा आमेन तुम्ही पैसिल्यानो अनि लेखसिल्यानो जीवंत असल्यानो अनि अंतरलेल्यानो सोम्याचे जैते बांकुसा सुटका मेलोन पवित्र आत्म्यांच्या मोरसल्यानो पवित्र त्रिएक देव तुमच्या ऋणाची माफी देव तुमची पातकां भोगसू तुमच्या मोहन पावल्यांच्या आत्म्या शांती आणि समाधान देवंदी आमेन हाव अस्कत कनी पातकी साकोर तुमच्या मागण्या माका कुमोक मेळोंदी ओसा तुम्ही संतोषा समाधाने आणि मोगान आणि सदा तुमच्या मागण्या मुजोई उगडास करा आमेन आमचो सोमी तुमचो सॅक्रिफिस काण घेऊन दे आणि तुमच्या मागण्या आमकां कुमोक मेळोवन दे पवित्र तूं जावन जाय देवा पवित्र तूं नोनो साय सर्वेस्परा पवित्र तूं नोनो साय मोरनातल्या आमच्या पासून कुरसार जीव दिल्या तू आमची काकोळत कर पवित्र तूं जावन जाय देवा पवित्र तूं नोनो साय सर्वेस्परा पवित्र तूं नोनो साय मोरनातल्या आमच्या पासून कुरसार जीव दिल्या तू आमची काकोळत कर पवित्र तूं जावन जाय देवा पवित्र तूं नोनो साय सर्वेस्परा पवित्र तूं नोनो साय मोरनातल्या आमच्या पासून कुरसार जीव दिल्या तू आमची काकोळत कर समिया काकोळत आमची कर समिया दयेन काकोळत आमची कर समिया आमची मागणे आणि आराधन काणगे आमची काकोळत कर आनंद जावन काय देवा आनंद जावन तुके रचणारा आनंद जावन तुका क्रिस्तराया तुझ्या पातकी जाकर जर काकोळदा घेतल्या बारक मो आमच्या बापा जो सरकार असाय तुझे नाव पवित्र जावं तुझे राज आमकां येवं तुझे कुशी जशी सरकार जाता तशी संसारान जावं आमचो दीस पुरतो ग्रास आज आमकां दे आमची पातकां बक्षी जशी आमी आमच्या
आमचे चुकले अंबुक्षिता आणि आमका ताळलेन पुढं सोड नका पूर्ण वाईटांतले आमका निवार किती आगदुये जाऊन असा राज पदवी आणि महिमा सृष्णाचे सृष्णा गामे नमान मरियेन कृपेन भरलेले स्वामी देव तुझे सांगता स्त्री आम्ही ते तू सदैव आणि सदैव फळ तुझ्या कुशी जेजू संता मरिये देवाच्या मये आम्हा बापयां खातीर विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळार आमेन The prayer request is Shaila Barboza, our Kutumbada, Arogya Kosar, Matamakali Kosar, Prarthi Silverin Sidare, and then Vishavari Kosar, Prarthi Murana. Shubho Labo Labro Roho Kadisho Namano Nirantara Priti Makalana Ashirvadisu, our Shikshanavana Arogyavana Ashirvadisi. ದೇವರಲ್ಲಿ ಮಹಿಮೆ ಪಡುವಂತೆ ಬೇಕಾದಂತೆಲ್ಲ ದಾನಗಳನ್ನು ನೀನು ದಯಪಾಲಿಸು ಈ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ಬಂದಿರುವಂಥ ಈ ಮಹಾಮಾರಿಗೋಸ್ಕರ ಅದನ್ನು ನಿವಾರಿಸಲಿಕ್ಕೋಸ್ಕರ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತಿದ್ದೇವೆ ಕೊರೋನಾ ವೈರಸ್ನ ಪೂರ್ಣವಾಗಿ ಲೋಕದಿಂದ ನೀನು ನಿರ್ಮೂಲನೆ ಮಾಡು ಕರ್ತನೇ ಎಲ್ಲರೂ ಪಶ್ಚಾತ್ತಾಪಪಟ್ಟು ನಿನ್ನ ಕಡೆಗೆ ತಿರುಗಿ ನೀನು ದೇವರಾಗಿಂಬಂಥ ಚಿಂತನೆಯಿಂದ ನಿನ್ನ ಸನ್ನಿಧಿಯಲ್ಲಿ ಬರುವಂತೆಯೋ ನಿನ್ನಲ್ಲಿ ಶರಣಾಗುವಂತೆಯೋ ದೇವರೇ ಅವರಿಗೆ ಬೇಕಾದಂಥ ಪಶ್ಚಾತ್ತಾಪದ ಹೃದಯಗಳನ್ನು ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ನೀಡು ಕರ್ತನೆ ಈ ರೋಗಾಣುವನ್ನು ಪೂರ್ಣವಾಗಿ ಹಾಳು ಮಾಡಿ ಪೂರ್ಣ ಆರೋಗ್ಯವನ್ನು ಎಲ್ಲ ಜನರಿಗೂ ದಯಪಾಲಿಸು ನಾವು ಒಟ್ಟಾಗಿ ನಿನ್ನನ್ನು ಆರಾಧಿಸುವಂತೆ ಬೇಕಾದಂಥ ಕೃಪೆಯನ್ನು ದಯಪಾಲಿಸು ಎಲ್ಲ ಕಷ್ಟಗಳಿಂದ ಕರ್ಪಣ್ಯಗಳಿಂದ ಪಾರು ಮಾಡು ಸಂತ ಮರಿಯಳ ಸಂತ ಜಾರ್ಜರ ಸಂತ ಗ್ರಿಗೋರಿಯಸರ ಸಂತ ಲೋರಿಸರ ಸಂತ ನರನವ ಪರವರ ಮಧ್ಯಸ್ಥಿಗೂ ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕಾವಲು ಕೋಟೆಯಾಗಿರಲಿ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಬೇಡಿಕೆಗಳನ್ನು ತಂದೆಯ ಮಗ ಮತ್ತು ಪವಿತ್ರಾತ್ಮ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಸಮರ್ಪಿಸಿ ಬೇಡಿಕೊಳ್ಳುತ್ತಿದ್ದೇವೆ ತಂದೆಯೇ ಆಮೆನ್ ಇಂದು ಲೈವ್ ಮೂಲಕ ಪವಿತ್ರ ಪೂಜೆಯಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡಿದ್ದೆಲ್ಲರನ್ನು ದೇವರು ಆಶೀರ್ವದಿಸಲಿ ಎಂಬುದಾಗಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡುತ್ತಿದ್ದೇನೆ ಅನೌನ್ಸ್ಮೆಂಟ್ಸ್ ಸಂತ ಮರಿಯಮ್ಮನವರ ಮತ್ತು ಫಾದರ್ ನೌರನವರ ಮಧ್ಯಸ್ಥಿಕೆಯಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥಿಸಿದವರ ಬೇಡಿಕೆ ಈಡೇರಿದರಿಂದ ದೇಣಿಗೆ ನೀಡಿದವರ ಹೆಸರು ನಾಯಿಂಪಳ್ಳಿ ನವೀನ್ ಅಲ್ಮೇಡಾ ಅಂಡ್ ಫ್ಯಾಮಿಲಿ 1,000 rupees KG ರೋಡ್ ಎ ವೆಲ್ ವಿಷರ್ 6,000 rupees ಬ್ಲೆಸೆಡ್ ಫಾದರ್ ನೊರೋನಾರವರ ಹಬ್ಬಕ್ಕೆ ದೇಣಿಗೆ ನೀಡಿದವರು ಮ್ಯಾಂಗ್ಳೂರ್ ಸೊರತ್ಕಲ್ ಬೆನ್ಸಾಯ್ ಮೆರೋಲಿನ್ ಡಿಸೋಜಾ ಆ್ಯಂಡ್ ಫ್ಯಾಮಿಲಿ 10,000 rupees ನಾಯಿಂಪಳ್ಳಿ ನವೀನ್ ಅಲ್ಮೇಡಾ ಆ್ಯಂಡ್ ಫ್ಯಾಮಿಲಿ 1,000 rupees ಈ ದೇಣಿಗೆ ನೀಡಿದಂಥ ಎಲ್ಲರನ್ನು ದೇವರು ಆಶೀರ್ವದಿಸಲಿ ಎಂಬುದಾಗಿ ಪ್ರತ್ಯೇಕವಾಗಿ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಿದ್ದೀವಿ ಇದರ ಜೊತೆ ಪರವಾಗಿ ಕೃತಜ್ಞತೆಗಳನ್ನು ಸಹ ಅರ್ಪಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಮರಣ ವಾರ್ತೆ ಮಾಬುಕಳ ವಾರ್ಡಿನ ಬೊಂಬೆಯಲ್ಲಿರುವ ವಾಸವಾಗಿರುವ ಶ್ರೀಮತಿ ಸೋಫಿಯಾ ಡಿಸಿಲ್ವಾ ವೈಫ್ ಆಫ್ ಬೆಂಜಮಿನ್ ಡಿಸಿಲ್ವಾ ಮತ್ತು ಜಾಯ್ ಪೀಟರ್ ಡಿಸೋಸ್ ಅವರ ಸಹೋದರಿ ಆಗಿದ್ದಾರೆ ಅವರು ಬೈಕಾಡಿ ಅವರು ಇಂದು ಬೆಳಗ್ಗೆ ನಿಧನರಾಗಿದ್ದಾರೆ ಇವರ ಶವ ಸಂಸ್ಕಾರದ ವಿಧಿಯು ಇಂದು ಸಂಜೆ ಮುಂಬೈನಲ್ಲಿ ನಡೆಯಲಿರುವುದು ಈ ನಿಧನದ ಸಹೋದರಿಯ ಆತ್ಮಕ್ಕೆ ದೇವರು ಚಿರಶಾಂತಿಯನ್ನು ದಯಪಾಲಿಸಿ ಎಂಬುದಾಗಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತಿದ್ದೇವೆ ದುಃಖದಲ್ಲಿರುವಂಥ ಮನೆಯವರಿಗೆ ಬೇಕಂಥ ಸಾಂತ್ವನವನ್ನು ದೇವರೇ ಪಾಲಿಸಲಿ ಇಗರ್ಜೆ ಪರವಾಗಿರುವಂತಹ ಶ್ರದ್ಧಾಂಜಲಿಯನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅರ್ಪಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ ಇಸ್ಮಾಲ ಮತ್ತು ಶಿಲೆಬೆ ವಂದನೆ ಕಲೆಕ್ಷನ್ ಹೇರೂರು ವಾರ್ಡ್ ಸೆಂಟ್ ಜಾರ್ಜ್ ವಾರ್ಡ್ನಿಂದ ಹೇರೂರು ಸೆಂಟ್ ಜಾರ್ಜ್ ವಾರ್ಡ್ನಿಂದ ಮೂರನೇ ಬಾರಿಗೆ 2,160 rupees ಇಸ್ಮಾಲ ಮತ್ತು ವಂದನೆ ಶಿಲೆಬೆ ವಂದನೆ ಕಲೆಕ್ಷನ್ ರೂಪದಲ್ಲಿ ಇಗರ್ಜೆಗೆ ಸಮರ್ಪಿಸಿದ್ದಾರೆ ಆ ವಾರ್ಡ್ನವರ ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರನ್ನು ಲಾಭಾದರವನ್ನು ಕಮಿಟಿ ಎಂಬರನ್ನು ದೇವರು ಆಶೀರ್ವದಿಸುವುದಾಗಿ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಮತ್ತು ಇಗರ್ಜೆ ಪರವಾಗಿ ಕೃತಜ್ಞತೆಗಳನ್ನು ಸಹ ಅರ್ಪಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ ಆಗಸ್ಟ್ 15ರ ಶನಿವಾರ ಅಜಮ್ಸನ್ ದೇವಮಾತೆಯ ಸ್ವರ್ಗಾರೋಹಣದ ಪವಿತ್ರ ದಿನವಾಗಿದೆ ಆ ದಿನ ಬೆಳಿಗ್ಗೆ 8 ಗಂಟೆಗೆ ಪವಿತ್ರ ಪೂಜೆ ಇರುತ್ತದೆ
ದೇವಮಾತೆಯ ಜೀವನದಲ್ಲಿ ದೇವರಮಾತೆಯ ನಿಧನದ ನಂತರ ಸಮಾಧಿ ಮಾಡಲಾಗಿದ್ರು ಸಹ ದೇವಮಾತೆಯ ಶರೀರವನ್ನು ಸ್ವರ್ಗಕ್ಕೆ ದೇವರು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗುವಂತೆ ಮಾಡಿದರು ಎಂಬುದಾಗಿ ನಾವು ನಂಬುವಂತದ್ದು ಅದಕ್ಕೆ ಸರಿ ಅಸಂಪ್ಷನ್ ಎಂಬುದಾಗಿ ಅಥವಾ ಡಾರ್ಮಿಷನ್ ಎಂಬುದಾಗಿ ಹೇಳುವಂತದ್ದು ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಬಹಳ ಪವಿತ್ರವಾದ ದಿನವಾಗಿದೆ ಸಂತ ಮರಿಯಳ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಸುಮಾರು 5 ಹಬ್ಬಗಳನ್ನು ನಾವು ಸಭೆಯಲ್ಲಿ ಆಚರಿಸುತ್ತೇವೆ ಅದರ ಅದರಲ್ಲಿ ಬಹಳ ಮುಖ್ಯವಾದ ಹಬ್ಬವಾಗಿದೆ ಅಸಂಪ್ಷನ್ ಎನ್ನುವಂತದ್ದು ಅಥವಾ ಡಾರ್ಮಿಷನ್ ಆಫ್ ಮದರ್ ಆಫ್ ಗಾಡ್ ಎಂಬುವಂಥದ್ದು ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ದಿನ ಪವಿತ್ರ ಪೂಜೆ ಇರ್ತದೆ ಎಂಬುದಾಗಿ ನಿಮ್ಮ ಎಲ್ಲರೂ ಪ್ರತ್ಯೇಕವಾಗಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಬೇಕಾಗಿ ಎನಿಸಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ ಇಂದಿನ ಪವಿತ್ರ ಪೂಜೆಯನ್ನು ಲೈವ್ ಸ್ಟ್ರೀಮ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಹಕರಿಸಿದಂತ ಡ್ಯಾಸ್ ಡಿಸಲ್ಟರ್ಸ್ನ ಶ್ರೀಮಾನ್ ಹೆರಿಕ್ ಡಿಸೋಸ್ ಅವರಿಗೂ ಸಹಾಯ ಮಾಡಿದಂತ ಗ್ಲಾಡ್ಸನ್ ಅವರಿಗೂ ಮತ್ತು ಜಾಯಲ್ ಅವರಿಗೂ ಮತ್ತು ಉತ್ತಮವಾಗಿ ಸಂಗೀತವನ್ನು ಹಾಡಿ ಆರಾಧನೆಯನ್ನು ಸಮದರಗೊಳಿಸಿದ ನಮ್ಮ ಕ್ವೈರ್ ಲೀಡರ್ ಸಿಪ್ರಿಯನ್ ಕ್ರಸ್ಟರ್ ಅವರಿಗೂ ಮತ್ತು ರೋಹಿತ್ರವರಿಗೂ ನಾನು ಕೃತಜ್ಞತೆಗಳನ್ನು ಅರ್ಪಿಸಿದ್ದೇನೆ ದೇವರೆಲ್ಲರನ್ನು ಆಶೀರ್ವದಿಸುವಂತಾಗಲಿ ಕ್ರಾಸ್ಗೆ ಸಿಂಗಿರುವುದಿಲ್ಲ ನೀವು ಆ ಕಾಣಿಕೆಗಳನ್ನು ಹಾಕಿ ಮನೆಗೆ ತೆರಳಬಹುದು ದೇವರ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನ ಆಶೀರ್ವದಿಸುವಂತಾಗಲಿ ಆಮೇನ್ ಸ್ವರ್ಗಾನೆ ಸಂಸಾರ ಸೋತು ರಸ್ನಾರ್ ಓಗಾಡ್ ತುಜಾ ಕಾಕೊಳ್ತಿ ಚೆಂದಾರ್ ತುನ್ ಸ್ಮಾಕಾ ಸುಮ್ಯ ಸದಾನ್ ಸಾಧಾರ್ ಲಾಭೈ ಮಾಕಾ ತುಜೆ ಕುರ್ಪೆಚೆ ಬಿಡಾರ್ ಸ್ವರ್ಗಾನೆ ಸಂಸಾರ ಸೋತು ರಸ್ನಾರ್ ಓಗಾಡ್ ತುಜಾ ಕಾಕೊಳ್ತಿ ಚೆಂದಾರ್ ತುನ್ ಸ್ಮಾಕಾ ಸುಮ್ಯ ಸದಾನ್ ಸಾಧಾರ್ ಲಾಭೈ ಮಾಕಾ ತುಜೆ ಕುರ್ಪೆಚೆ ಬಿಡಾರ್